सर्व 12 राशींचे मेष ते मीन आजचे राशीभविष्य शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024. मेष राशी, समाजात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. प्रतिकूल परिस्थितीला खूप धैर्याने सामोरे जा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील. मित्रांसोबत मनोरंजनात वेळ घालवाल. वृषभ राशी, आज मनात विचारांची गुंतागुंत असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. योगासने आणि व्यायामाकडे लक्ष द्या. मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता सतावेल. मिथुन राशी, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पैसे मिळविण्याचे नवीन मार्ग सापडतील. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कर्क राशी, व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती राहील. वाईट लोकांची संगत टाळा. तुम्हाला थोडेसे अस्वस्थ वाटेल. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. सिंह राशी, कामे वेळेवर पूर्ण कराल. नातेसंबंधातील तणाव दूर होईल. एखादी चांगली बातमी मिळेल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना नफा मिळेल. करिअरमध्ये चांगले बदल होतील. कन्या राशी, आज तुम्ही खूप उत्साही असाल. व्यवसायात नवीन योजना आखू शकाल. जीवनात सकारात्मक बदल होतील. तुमच्या हुशारीने लोक प्रभावित होतील. आरोग्य उत्तम राहील. तुळ राशी, व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहन चालविताना काळजी घ्या. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील. कामाचा जास्त ताण तुमच्यावर राहील. वृश्चिक राशी, अतिरिक्त कामामुळे त्रास होईल. तुमच्या जवळचे लोक नाराज होतील. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. कुटुंबामध्ये काही कारणाने वादविवाद होतील. इतरांच्या सल्ल्याने काम करू नका. धनुराशी, वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. प्रेम जीवनातील तणाव दूर करा. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. मकर राशी, महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस आहे. आळस बाजूला सारून काम कराल. विरोधकांमुळे मूड खराब होण्याची शक्यता आहे. कुंभ राशी, उत्पन्नाचे वेगळे मार्ग सापडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. मीन राशी, तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. कुटुंबाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. विरोधकांकडे फारसे लक्ष देऊ नका.